आणि पुन्हा एकदा विष्णू समाजामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचे पवित्र अशा दिवशी या ठिकाणी आपले उपवास सुरू आहेत म्हणून आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित असलेले चव्हाण साहेब, रणजित शेठ, मदन शेठ, गौतमराव आपल्या समाजाचे अध्यक्ष, मौलवी साहेब, सर्व मान्यवर, सर्व बंधू आणि लहान मित्रांनो, आपल्या या पवित्र अशा महिन्यामध्ये आपले होणारे उपवास आणि या गरमीच्या दिवशीमध्ये सर्वात जास्त उष्णता आजच्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि या अशा कडक उन्हामध्ये आपले रोजे सुरू आहेत. आपली त्यापाठी असणारी निष्ठा, आपलं मनोबल निश्चितपणे वाढवत असते. आम्हाला काही उपवास करण्याची सवय नाही, उपवास काही निघत नाही, पण तुमचं कौतुक वाटतं, अभिमान वाटतो. धर्माप्रती प्रेम निष्ठा कशी असावी तर मोठेच नव्हे तर लहान बालकं सुद्धा या ठिकाणी उपवासाच्या रोजाच्या माध्यमातून दाखवत असतात, याचा एक वेगळा असा आम्हा सर्वांना आनंद आहे, अभिमान आहे. दरवर्षी आपण येत असतो, आपल्याला सदिच्छा शुभेच्छा देत असतो. त्या पाठीमागे हा एकच उद्देश आहे की आपल्या सर्वांच्या मध्ये जे प्रेम आहे, सद्भावना आहे, भाईचारा आहे, तो सदोदित राहावा. नेहमीच आपण सर्वांनी एकत्रितपणे आपल्या एकमेकाच्या साऱ्या प्रश्नांमध्ये सहभागी व्हावं, सुखदुःखामध्ये एकत्रित राहावं, गावाच्या प्रश्नासंदर्भात एकत्रित राहावं. कुठे कुणी आपल्यामध्ये चुकणार नाही याची आपण काळजी घेतो. अशाच प्रकारचं वातावरण पुढल्या काळामध्ये आपल्या गावामध्ये सातत्यानं राहावं अशा प्रकारची अपेक्षा करतो. आणि पुन्हा आपल्या सर्वांना उपासाच्या या पवित्र महिन्यामध्ये आपले सुरू असलेले रोजे याकरता मनापासून शुभेच्छा देतो. ईदच्या दिवशी तर शुभेच्छा देणारच, पण त्या अगोदरही आपल्याला सर्वांना आणि आपल्या कुटुंबियांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सांगतो. नमस्कार.